आता फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारी महिना वेगवेगळे डे साजरा करण्याचा महिना असतो. कोण व्हॅलेंटाईन डे 14 तारखेला साजरा करतो, आणखी कसले डे साजरे करतो. माझ्यापेक्षा माझ्या समोर बसणाऱ्या तरुणांना त्याच्याबद्दल जास्त चांगलं माहिती आहे, मी त्या कोणाला जात नाही. परंतु आपल्या भारत सरकारच्या केंद्र सरकारने त्याला सुद्धा आता प्रेमाचं भरतं झालेलं आहे. 3 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या अॅनिमल वेलफेअर बोर्डानं परिपत्रक काढलं. काय काढलं? काऊ हक डे, म्हणजे गाईला मिठी मार. आता ह्या अॅनिमल वेलफेअर बोर्डाचं डोकसं बिकसं फिरलंय का? अरे त्यांना सांगा, गाईला मिठी नाही मारत, गाईला आपण बोजरत असतो, त्याला खायला चारा देत असतो. मिठी मारलं काय ते शिक्षण काय करायचं? मिठी मारायला गेलं गाईने लाकडल्यावर काय करायचं? गाई पण काढतात. अरे शाड्या दो त्या मिठ्या मारायला सांगता गाईला, गाईला गाईवर प्रेम करायला सांगा, गाईला गोंजारायला सांगा. त्या गायांच्यावर जनावर डंपी आजार आलाय त्याच्यातून त्यांना बाहेर काढा, त्याला लस द्या. लोकांची जनावर काही काही मेली डंपी आजार आली ते बघायचं. मिठ्या मारा गाईला, मिठ्या मारा गाव भाग दे. हे असलं सरकार जरा विचार करा. त्याचा शेतकऱ्याचं काही घेणं देणं पडलं. गाडी खाली चिरडून मारण्याची घटना आपल्या कोकणामध्ये घडली. चौथा स्तंभ म्हणून आपण मीडियाकडे बघतो. त्यांना कुणाच्या बद्दल ज्या खऱ्या बातम्या त्या देण्याचा अधिकार आहे. आमच्यावर विरोधीका टिप्पणी करू शकतात, सत्ताधारी पक्षावरही करू शकतात. आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा करायचे. आम्ही कधी त्यांना हटकलं नाही, आम्ही कधी त्यांना अडवलं नाही, आम्ही कधी त्यांना थांबवलं नाही. आम्ही आत्मचिंतन केलं काय आपलं चुकलंय ते दुरुस्त करू आणि पुन्हा जनतेच्या समोर जाऊ. परंतु या दुर्दैवी घटनेत राजाराम राजापूरचे महानगरचे टाइम्स पत्रकार शशिकांत वारिशे यांचं दुःख निधन झालं. दिवंगत पत्रकार वारिशे यांनी ज्या व्यक्ती विरोधात बातमी दिलेली होती त्याच व्यक्तीच्या गाडीनं पत्रकार वारिशे यांच्या गाडीला धडक देऊन तब्बल 1/2 किलोमीटर भरपटत केलं. अरे काय मोगलाय लागली का? हा कुठला कारभार? त्या माणसाचं धाडस होतच कस? ज्या व्यक्तीने या पत्रकाराला चिरडून मारलंय त्याचा कोणाला कोणीतरी शुभेच्छा दिलेला बॅनर आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हेही तपासलं पाहिजे. कोकणच्या देवभूमीमध्ये हे असुरी काम करणाऱ्याला फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या पत्रकाराच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन काम करणाऱ्या पत्रकाराला जर असा जीव घेतला जातो हे अत्यंत भयानक आहे. पत्रकार स्वर्गीय वारिसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना पकडून कारवाई झाली पाहिजे. मित्रांनो, मी विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणून त्यांच्यावर आरोप करत नाही. जर चांगलं काम केलं तर मी चांगल्याला चांगलं म्हणणार आहे. पण कितीतरी गेल्या 7 महिन्यामध्ये उदाहरण देतो. आज बघा, यांना महिलांची मत पाहिजे, परंतु 7 महिने झाले एका देखील महिला भगिनीला मंत्रिमंडळामध्ये घेत नाही. का? महिला कर्तृत्व नाही आहे. सगळे पुरुष मंडळी 20 लोक तिथं भरली, 2-4 महिला घेतल्या असतं तर बिघडलं असतं. म्हणतात नाही घेऊ घेऊ आणि कधी घेऊ घेऊ. 7 महिने झाले, 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येते आणि यंदा साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. पहिल्या कितीतरी तर महिने दोघच टिकोची राव होती, बाकी कोणालाच घेतलं नाही. असं कुठलं सरकार चालतं? छत्तीस जिल्हे प्रत्येक जिल्ह्याला एक एक पालकमंत्री नव्हतो? मित्रांनो, मी अर्थसंकल्प गेल्या वर्षी जाहीर केलेला होता, एवढा चांगला अर्थसंकल्प होता.